राजकीय परिस्थितीचं वास्तव पाहूनच एकनाथ शिंदे अजित पवार यांना सोबत घेतलं. संघाच्या समन्वय बैठकीत फडणवीसांनी मांडली बाजू. तिकीट वाटपात भाजप मोठ्या प्रमाणात भाकरी फिरवण्याचंही फडणवीसांचे संकेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज सिन्नर आणि कोपरगावात. साई दर्शनानं यात्रेला सुरुवात. प्रत्येकाची महत्वाकांक्षा असते. ध्येय डोळ्यासमोर ठेवल्याशिवाय पुढे वाटचाल करू शकत नाही. Zee24 तासच्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री पदाच्या इच्छेबाबत अजित पवारांची स्पष्टोक्ती. बच्चू कडूंनी घेतली शरद पवारांची भेट. शेतकरी शेतमजूर दिव्यांगांच्या प्रश्नांवर चर्चा. प्रश्न सोडवण्यासाठी काही करणार कडूंचा इशारा. राज ठाकरेंची आज दुपारी 1 वाजता महत्वाची पत्रकार परिषद. आरक्षणाबद्दल वक्तव्य केल्यानं राज ठाकरेंवर मराठा आंदोलकांचा रोष. राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या ठिकाणी सुरक्षित वाढ. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार. ठाण्यामध्ये आज ठाकरे गटाचा मेळावा. विधानसभेसाठी जोरदार मोर्चे बांधणी.